हा इन्स्पेक्टर बोला. काय तन्वीच्या फोनचं लाईव्ह लोकेशन रविराज सरांच्या घराजवळ दाखवत आहे. काय तन्वीच लाईव्ह लोकेशन माझ्या घराच्या जवळच दिसतंय. हे कसं शक्य आहे? पण माझं घरात सगळीकडे शोधून झालंय, ती घरात नक्की नाहीये. गेली कुठे असेल ती? मी जरा आलेच. सगळं संपलं अण्णा. तो व्हिडिओ अर्जुनला मिळाला म्हणजे विलास मर्डर केस सुद्धा संपली. कुठल्याही क्षणी पोलीस इथे येतील आणि मला परपटत घेऊन जातील. ते नाही पोरी, ऐक. नाही अण्णा, आता कुणाची केस होईल ना? कुणाची केस आहे माझ्यावर आता होईल? आणि बघा ना, माझा आय विटनेस अचानक पलटला. आता नाही गरज कोर्टाला कुठल्याही पुराव्यांची गरज नाही. आता मी कुणी आता. अण्णा ऐका ना, मला सांगा काय काय शिक्षा होते हो पुण्याला? जन्मठेप होते का? हाशी. अगं असं काही नाही होणार. ऐका ना, मला मरायचं नाही हो. मला मरायचं नाही आणि मला ना आयुष्यभर त्या जेलमध्ये सुद्धा नाही राहायचं. मी खरं सांगते, मला मरायचं नाही. आपलं चुकलं, खरं सांगते आपलं चुकलं. आपल्याला माहित होतं की नाही त्या प्रियाकडे इतकं मोठं हत्यार आहे? माहित होतं ना आपल्याला? आपण का मूर्खपणा केला? तिने ना तिने माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. पोलीस आले. मी बघतो. मी काय बघतो? दार नाही उघडायचं, दार नाही उघडायचं. ते आत आले ना तुम्हाला घेऊन जातील. मला बाईसायचं आहे. त्यानं काय होणार आहे? अण्णा काय बघू दे. मी सांगते दार उघडायचं नाही, कळलं ना? नाही मी ना असंच करते. मी ना कुठेतरी निघून जाते. मी कुठेतरी गेले ना की कळणारच नाही यार. आणि तुम्ही काम करा अण्णा, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर या. म्हणजे कळलं मला या सगळं. इतका वेळ लागतो का यांना यायला? इथे भूक लागली आहे यार. पोटात खड्डा पडलाय. सकाळपासून पाणी सुद्धा प्यायले नाही आहे. काय करू मी? नाही पण काही झालं तरी हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा. कितीही त्रास झाला तरी झालाय. पंप हाऊस मध्ये असेल का प्रिया? प्रिया 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 काय झालंय ग? प्रिया उठ ना प्रिया. अहो रविराज सर लवकर या. अहो रविराज सर, चैतन्य भाऊजी, अश्विन भाऊजी लवकर या. सायली का मारतीय? चल चल पटकन. तन्वी 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 भाऊ म्हणजे इतका वेळ ही इथे पंप हाऊस मध्येच होती. हा काय ड्रामा चाललाय हिचा? तन्वी अर्जुन उचल तिला घरी घेऊन जाऊया.